ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक बंद, दरड हटवण्याचे काम सुरू। संततधार पडणाऱ्या पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली आहे। रविवारी सकाळी 9:30 दरम्यान गगनबावड्यापासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर मोठी दरड कोसळली, त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू असून दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू झाली आहे। गगनबावडा तालुक्यात गेले 8-10 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाने शनिवारी सकाळीही दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली होती। करुळ घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक बंद असून सर्व वाहतूक भुईबावडा घाट मार्गातून सुरू आहे। मात्र या घाटातही वारंवार दरड पडत असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक केव्हाही बंद पडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। भुईबावडा घाटमार्ग ही बंद झाल्यास पश्चिम महाराष्ट्राशी असलेला वैभववाडी तालुक्याचा संपर्क तुटणार आहे। तोपर्यंत पुन्हा रविवारी सकाळी गगनबावड्यापासून 4 किलोमीटर अंतरावर मोठी दरड पडली। या दरडीने पूर्णपणे मार्ग ठप्प झाला होता। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे।